राज्याचा यंदाचा ऊस गाळप हंगाम येत्या एक नोव्हेंबरपासून सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे ऊस गाळप हंगामासाठी मंत्री समितीची बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी त्यांनी ही मान्यता दिली निर्धारित केलेल्या तारखेपूर्वी साखर कारखान्याचं गाळप सुरू होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत यंदा ऊसाचं क्षेत्र घटल्यानं साखर उत्पादन सुमारे एकोणनव्वद लाख मेट्रिक टन होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे यंदा चौदा लाख हेक्टर क्षेत्र गाळपासाठी उपलब्ध होणार आहे दोन हजार बावीस तेवीस या हंगामात साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असेल त्या पाठोपाठ उत्तर प्रदेश आहे ऊसतोड कामगार आणि त्यांच्या कुटुंबांसाठी विविध योजनांचा लाभ देण्यासाठी साखर कारखान्यांकडून दहा रुपये प्रति टन याप्रमाणे वसुली करून लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला ही रक्कम देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला यातून कामगारांच्या मुलांसाठी शाळा आणि कामगार हिताच्या योजना प्रभावीपणे राबवता येतील असं मुख्यमंत्री म्हणाले